खरोखरच अबब इतके सोपे प्रश्न 2015 ला. मित्रांनो, हे वाक्य तुम्ही हे सर्व प्रश्न पाहचाल ना तेव्हा तुम्हाला खरं वाटेल. खरंच इतके सोपे प्रश्न असतील ना तर सीटीईटी परीक्षा तुम्ही सहज पास होऊ शकता. इजिनियस मॅथ परिवारामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत. 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपल्या चॅनलनी पूर्ण केलेला आहे आणि हे 1 लाख सबस्क्रायबर फक्त आपल्या सर्व मित्रांच्या सहकार्यामुळे शक्य झालेले आहेत. त्याबद्दल संपूर्ण 1 लाख मित्रांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर इतरही हजारो मित्र होते ज्यांनी हे चॅनल पाहिलेलं आहे आणि चॅनल शेअर केलेलं आहे, जास्तीत जास्त कमेंट्स आणि लाईक दिलेले आहेत, त्याबद्दल सर्व मित्रांचं थँक्स. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सीटीईटी पेपर 2015 आणि या परीक्षेमध्ये आलेली सर्व गणिताची प्रश्न. मराठी भाषेमध्ये या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. अनेक विद्यार्थी मित्रांची मागणी होती की मराठीतून प्रश्न द्यावेत आणि मराठीतूनच स्पष्टीकरण व्हावं, तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठी भाषेमध्ये प्रश्न दिलेले आहेत. चला तर पाहूया पहिला प्रश्न लगेच. पहिला प्रश्न आहे, 21 ते 49 दरम्यान 7 भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज भागिले 25 व 30 सर्वात मोठा विभाजक. तर या ठिकाणी जर विचार केला तर हे गणित या पद्धतीने आपण मांडू शकतो. 21 ते 49 दरम्यान याचा अर्थ याच्या दरम्यान 28 आहे, 35 आहे, प्लस 42 आहे, या सर्वांची बेरीज भागिले 25 आणि 30 चा सर्वात मोठा विभाजक आहे 5. तर आपल्याला हे सोडवायचं आहे आणि हे सोडवत असताना आपण यांची बेरीज करून घेऊया. 2 आणि 5 7 8 15 5 41 1 आणि हे 4 5 5 3 8 2 10 5. हा जर भागाकार आपण केला तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हा भागाकार करू शकता. 105 भागिले 5 5 1 5 5 2 10 5 1 5 किंवा 105 भागिले 5 सोडवलं 5 2 10 0 5 आणि 5 1 5, तर आपलं उत्तर येईल 21. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे, 102 गुणिले 201 यांच्या गुणाकारातून किती वजा केले तर 19,999 मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी संख्या दिलेली आहे 19,999 हे मिळण्यासाठी या दोन संख्यांच्या गुणाकारातून किती वजा करावं लागेल हा प्रश्न आहे. तर या प्रश्नासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या दोन संख्यांचा गुणाकार करून घ्यावा लागेल. 102 गुणिले 201 हा गुणाकार अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. 1 जर ह्या 101 गुणलं तर 102 गुणलं तर 102 येईल. त्यानंतर या ठिकाणी स्टार देऊया. 0 जर सर्वांना गुणलं तर 0 0 0 येईल आणि 2 जर गुणलं आपण तर 4 0 2 येईल. म्हणजे आपला गुणाकार येईल 205020, म्हणजेच 20,502 येईल. तर आपल्याला या ठिकाणी 19,999 पाहिजे तर 19,999 यामधून वजा करा आणि हे वजाबाकी केल्यानंतर 12 हे 9 जातील, 3 राहील. पुन्हा या ठिकाणी 9 गेले 0, पुन्हा या ठिकाणी 14 गेले 5 शून्य शून्य, म्हणजेच 503 वजा करावं लागेल. तर अशा ह्या सरळ आणि सोप्या पद्धती आहेत. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे, 110,111 11 भागले असता भागाकार व बाकी यांची बेरीज किती असेल. तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. 110,111 भागिले आपल्याला 11 करायचंय. तर हा भागाकार सरळ सोडवून घेऊया. 11 × 11 वजाबाकी केली, या ठिकाणी आपण 0 0 आलेला आहे. वरचा 10 घेतला, वरचा 10 घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शून्याचा भाग बसतो म्हणून आपण या ठिकाणी 0 लिहूया. पुन्हा 1 घेऊया, पुन्हा 1 झालेला आहे, पुन्हा शून्याचा भाग बसेल. पुन्हा वरचा आणखी 1 घेऊया, पुन्हा 11 × 11 येईल या ठिकाणी.
पुन्हा हे शून्य होईल आणि पुन्हा हे जर आपण 11 घेतलं तर या ठिकाणी पुन्हा भाग बसत नाही म्हणजे पुन्हा शून्याचा भाग बसेल आणि पुन्हा शून्याचा भाग बसल्यानंतर बाकी उरेल 1. बाकी आलेले आहे 1 आणि भागाकार आलेला आहे 10,010. यांची जर बेरीज केली आपण 10,010 अधिक 1 तर ही बेरीज येईल 10,011. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसतोय 10,011. तर या पद्धतीने तुम्हाला हा भागाकार सोडवून घ्यावा लागेल. आता हा प्रश्न विचारणे पाठीमागचं कारण काय असेल हे पण आपण शोधलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हा 1,10,111 हा भागाकार करत असताना चुकणार आहेत आणि ते नेमकं कशी चुकतात तर 1,001 पर्यंतच बेरीज करतात किंवा 1,010 तरी करतात किंवा 1,100 तरी करतात. या प्रकारे या ठिकाणी चुका होऊ शकतात म्हणून हा प्रश्न आवर्जून विचारलेला आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे 5/6/5 मध्ये 1/10 किती वेळा असेल. तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी 5/6 मध्ये 1/10 म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1/10 अधिक 1/10 अधिक असं नेमकं किती वेळा केल्यानंतर आपल्याला 6/5 मिळेल. आता पहा 6/5 थोडं जर आपण निरीक्षण केलं या पूर्णांकाचं आपल्याला या ठिकाणी 5 दिलाय आणि या ठिकाणचा 10 तर याचा अर्थ असा होईल 6 आणि 5 छेद जर आपल्याला 10 करायचा असेल तर दोन्हीला पण 2 न गुणून घ्या. या ठिकाणी 6 जर 2 न गुणलो आपण आणि 5 पण 2 न गुणलं तर याची किंमत येईल 12/10 म्हणजे हा पूर्णांक म्हणजेच 12/10 आहे. तर हा 12/10 कसा होतो ते पण पाहूया आपण. पहा 1/10 अधिक 1/10 अधिक 1/10 अधिक आपण जर असं 1/10 12 वेळा केलं तर या सर्वांची किंमत येते सर्व छेदांची बेरीज 12 सॉरी सर्व अंशांची बेरीज 12 आणि छेद जो आहे तो 10 समान राहील आणि उत्तर येईल आपलं 10/12/10 म्हणजेच 6/5 म्हणजेच आपल्याला लक्षात आलं असेल 1/10 1/10 1/10 हे 12 वेळा करावं लागणार आहे आणि 12 वेळा करावं लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी 6/5 मध्ये 1/10 हे 12 वेळेस असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे रवीजवळ 3 डझन चॉकलेट्स आहेत. 1/3 चॉकलेट्स शेजाऱ्याला दिले, 1/6 चॉकलेट रोहनला दिले, 1/4 बहिणीला दिले तर त्याच्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहतील. तर पहा सुरुवातीला आहेत 3 डझन चॉकलेट याचा अर्थ 3 × 12 म्हणजेच त्याच्याकडे एकूण 36 चॉकलेट आहेत. आता 36 चॉकलेट पैकी 1/3 शेजाऱ्याला तर 1/3 36 गुणा 3 × 1 = 3 × 3 × 3 = 6 म्हणजे 12 चॉकलेट हे शेजाऱ्याला दिलेले आहेत. त्याचबरोबर 1/6 चॉकलेट म्हणजे 36 × 1/6 चॉकलेट हे रोहनला दिलेले आहेत. 6 × 6 = 36 म्हणजे 6 चॉकलेट रोहन. त्याचबरोबर 36 × 1/4 चॉकलेट बहिणीला दिलेले आहेत म्हणजे 4 × 4 = 4 × 9 = 36 तर 9 चॉकलेट बहिणीला दिलेले आहेत. आता या ठिकाणी एकूण किती चॉकलेट वाटले ते पाहूया आपण. 12 शेजाऱ्याला, रोहनला 6 अधिक बहिणीला 9 या सर्वांची जर बेरीज केली तर 12 × 6 = 18 × 9 = 27 त्याच्याकडे एकूण 36 चॉकलेट होते. 36 मधून 27 गेले, शिल्लक राहतील 9 चॉकलेट म्हणजेच रवीजवळ 9 चॉकलेट शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असेल. मित्रांनो या सर्व प्रश्नाकडे तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर असं वाटत असेल की इतके सोपे प्रश्न केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला असतील का.
तर खरंच मित्रांनो हे 2015 ची प्रश्न आहेत, म्हणूनच मी सुरुवातीला टायटल देताना पण म्हटलं आहे अबब एवढे सोपे प्रश्न। खरोखरच हे सोपे प्रश्न आहेत, सहज आणि सोप्या पद्धतीने सुटतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। यानंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती 44 सेमी असून तितक्याच परिमिती असलेल्या आयताची लांबी ही चौरसाच्या बाजूपेक्षा 5 सेंटीमीटरनी जास्त आहे, तर चौरसाचे व आयताचे मिळून क्षेत्रफळ किती असेल। तर या ठिकाणी प्रश्नामध्ये एक चौरस दिलेला आहे, या चौरसाची परिमिती दिलेली आहे 44 सेमी। याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की याची प्रत्येक बाजू 11 सेमी असेल, 11 सेमी, 11 सेमी, 11 सेमी। आता दुसरा जो एक आयत आहे त्याची पण परिमिती 44 आहे, परंतु बाजू चौरसापेक्षा 5 ने जास्त, म्हणजे ही 16 असेल, ही 16 असेल, तर 16 आणि 16 32 झाली। तर या ठिकाणी रुंदीचा जर विचार केला तर रुंदी आपण जर समजा ए आणि ए मांडली तर या ठिकाणी याची रुंदी असेल 16 आणि 16 32 बेरीज झालेली आहे, म्हणजेच 44 मधून 32 जर वजा केलं तर या ठिकाणी 12 उरेल, आणि हे ए अधिक ए असेल, म्हणजे रुंदीची बेरीज 12 असायला पाहिजे, म्हणजेच रुंदी जी असणार आहे ती रुंदी असेल 6, लांबी असेल 96। या ठिकाणी आयताची बाजू आपल्याला माहिती आहे, बाजू आहे 11। आता ह्या दोन्हीच्या क्षेत्रफळाची बेरीज विचारले, चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजेच 11 जर वर्ग केला तर तो येईल 121, आणि आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 16 गुणिले 6, तर ते येईल 96। ह्या दोन्हीची बेरीज जर केली 1 आणि 6 7, 9 आणि 2 11 1 41 1 217, म्हणजे क्षेत्रफळ असेल 217 चौरस सेमी, आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तर याप्रमाणे हा प्रश्न सोडवता येईल आपल्याला। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच। पुढचा प्रश्न अतिशय सोपा आणि सहज आहे। या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5 -6 -7 असं 1000 पर्यंत चालणार आहे, आणि या सर्वांची बेरीज कशी करायची याची एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो। या ठिकाणी दोघा दोघांच्या आपण जोड्या घेऊया। या दोन जोडीचा जर विचार केला -1 -2 याचंच उत्तर काढलं तर हे उत्तर येईल +1, त्यानंतर -3 -4 या दोन्हीचं जर उत्तर काढलं तर +1 येईल, पुन्हा -5 -6 या दोन्हीचं उत्तर काढलं तर पुन्हा +1 येईल। असं जर आपण विचार केला तर शेवटची संख्या 1000 आहे, याचा अर्थ अशा जोड्या ज्या आहेत अशा जोड्या ज्या होणार आहेत दोन दोनच्या, त्या एकूण 500 जोड्या मिळतील, आणि प्रत्येक जोडीचं उत्तर आहे +1 +1 +1, अशा 500 जोड्या आहेत। म्हणून या सर्वांची बेरीज किंवा या सर्व संख्या मालिकेची जी काही उत्तर येणार आहे ते असणार आहे 500, पर्याय क्रमांक 4। तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी सत्य विधान कोणते। तर या ठिकाणी वेगवेगळी विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान आहे समसंख्या व विषम संख्या यांच्यातील फरक सम असू शकतो। तर हे विधान सोडवत असताना किंवा याची सत्यता पडताळत असताना आपण एखाद्या मना आपापल्या मनामध्ये एक समसंख्या घेऊया, समजा समसंख्या मी घेतली 8, विषम संख्या कोणती पण घ्या समजा 5 घेतली, यांचा फरक आहे 3। पण या ठिकाणी आपल्याला सम फरक सांगितलेला आहे, फरक आलेला आहे विषम। दुसरं एखादं उदाहरण घेऊया, समसंख्या घेतली 12, विषम संख्या घेऊया 5, यांचा फरक आहे 7, हे पण विषम आलेलं आहे, याचा अर्थ हे पहिलं वाक्य चूक आहे। त्यानंतर दुसरं वाक्य पाहूया, दोन विषम संख्या व एक सम संख्या यांची बेरीज सम असते। तर पहा आता दोन विषम संख्या म्हणजे समजा 5 + 3 + 1 सम घ्यायचे 4 घेऊया, या सगळ्यांची बेरीज केली तर 3 + 5 = 8 + 4 = 12, हे सम मिळालेलं आहे आपल्याला, समज सांगितलंय। आणखी एखादं उदाहरण घेऊन आपण चेक करूया, 5 + 9
अधिक दोन पांच आणि नऊ चौदा अधिक दोन सोळा हे पण समज आलेला आहे म्हणजे हे दोन नंबरचं विधान बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी कुठला जास्त विचार न करता डायरेक्ट संख्या घेऊन तुम्ही हे सोडवत चला। यानंतर आता तिसरं विधान पाहूया तीन विषम संख्येची बेरीज सम असते म्हणजे समजा आपण तीन अधिक पाच अधिक सात केलं या सर्वांची जर बेरीज केली तर पंधरा आली आहे पण त्यांनी सम सांगितले म्हणजे हे चुकीचं आहे। दुसरं उदाहरण घेऊया एक अधिक नऊ अधिक सात बेरीज येईल सतरा पुन्हा विषमच आलेले आहे पण सम सांगितलेले आहे म्हणून हे वाक्य चूक आहे। चौथं वाक्य पाहूया तीन विषम संख्यांचा गुणाकार सम असतो। आता तीन विषम संख्या कोणत्या पण घ्या तीन गुणिले पाच गुणिले सात घेऊया या ठिकाणी जर गुणाकार केला तर तीन पाची पंधरा आणि पंधरा सत्त पाचोदर्श हा विषम आलेला आहे पण सांगितलंय आपल्याला सम म्हणजे हे चुकीचं आहे। आणखी एखादं उदाहरण घेऊन पाहूया एक गुणिले तीन गुणिले पाच एक गुणिले तीन गुणिले पाच बरोबर पंधरा येईल म्हणजे या ठिकाणी पण विषम आलंय सांगितलंय सम म्हणजे हे पण वाक्य चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे वाक्य अतिशय बरोबर असणार आहे। तर या पद्धतीनं सर्व प्रश्न सोडवा। यानंतर पुढचा प्रश्न आहे सहा हजार दोनशे एक्कावन्न सहा हजार पाचशे एकवीस आणि पाच हजार सहाशे एकवीस या संख्येतील पाचची स्थानिक किमतीची बेरीज किती। तर पहा सहा हजार दोनशे पन्नास सॉरी सहा हजार दोनशे एक्कावन्न सहा हजार पाचशे एकवीस आणि पाच हजार सहाशे एकवीस या ठिकाणी स्थानिक किमतीची जर बेरीज विचार केला पाचच्या तर याची किंमत असेल पन्नास याची किंमत आहे पाचशे आणि याची किंमत आहे पाच हजार आणि या सर्वांची जर बेरीज केली तर बेरीज येईल पाच हजार पाचशे पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असेल। तर या पद्धतीनं हे प्रश्न आपण सोडवू शकतात। मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अगदी एकूण तीनशे पेक्षा जास्त व्हिडिओ असून प्रत्येक घटकाचा आणि प्रत्येक परीक्षेतील गणिताचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे। चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहून घ्या चॅनल सोबत राहा। तुम्हाला हे जर स्पष्टीकरण खरोखर मनापासून आवडले असतील तर नक्कीच लाईक्स करा शेअर करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा सर्व मित्रांचं मनापासून थँक्स धन्यवाद थँक्यू।